नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रिनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश शिहा फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजची ही माहिती खूप महत्त्वाची अशी आहे कारण संपूर्ण सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्राम ग्रुप असतील त्याच्यामध्ये ही बातमी व्हायरल होती की ऑफलाईन एक्झामच्या दिशेने पहिलं पाऊल अशा प्रकारचा एक जी आर आलेला आहे आणि हा जी आर नेमकं कोणासाठी आहे आणि ऑफलाईन एक्झाम कोणाची होणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचं आहे कारण तुम्ही शेवटपर्यंत जर माहिती बघितली तर तुमच्या सर्व ज्या काही अडचणी हो आहेत ते सगळं क्लिअर होतील तर करूया व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो हा एक जे आर आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस हा जे आर काढण्यात आलेला आहे त्याचं कारणवर्ती हे बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील जी करण्यात आलेली दोन हजार पंधरा साली व इतर याचिका यामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी दिलेल्या निर्णयाची जिल्हा परिषदेमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत हा अशा प्रकारे मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे ते आदेश संपूर्ण आपल्या ग्रामविकास विभागाला देण्यात आल्यामुळे हा एक शासन निर्णय काढलेला आहे ग्रामविकास विभागाने नेमकं ह्या निर्णयामध्ये दे काय देण्यात आलेलं आहे आणि कोणाची एक्झाम ही ऑफलाईन होणार आहे ते आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो याच्यामध्ये दिलं की जिल्हा राज्यातील जे जिल्हा परिषद परिषदेमधील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या पदभरती करत्या यापूर्वी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाने सामान्य प्रशासन विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत पदभरती पद प्रक्रिया राबवली जात होती तथापि जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची पदभरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा धोरणात्मक निर्णय ह्या विभागाने घेतला व त्यानुसार संदर्भ क्रमांक चारमधील शासन निर्णय निर्गमित केला दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने देखील त्यांच्या दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार सातच्या शासन निर्णयान्वे घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाबाबत तसेच गठीत केलेल्या समितीबाबत सुधारित धोरण निश्चित केले व त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा जून दोन हजार अठराचा शासन निर्णय निर्गमित केला तर मित्रांनो आपली जी जिल्हा परिषद भ पदभरती होती ती पहिल्यांदा ऑफलाईन पद्धतीने व्हायची परंतु जो नवीन शासन निर्णय आला होता की आता ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती करण्यात येणार होती अशा प्रकारचा निर्णय आला होता बघू समोर काय म्हणतात ते आता बघा समोर आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक जो दोन हजार पंधरा व इतर याचिकामध्ये सहा जुलै दोन हजार सतराला आदेश दिले होते सदर आदेशानुसार मागास जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही असा निर्णय दिला या निर्णयानुसार मान्य उच्च न्यायालयाने रिट याचिका दोन हजार आठमध्ये दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार अठरा रोजी निर्णय देऊन मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत अंमलबजावणी करण्याचा निर्णय दिलेला आहे वरील परिच्छेदात नमूद केलेल्या मान्य न्यायालयाच्या आदेशास अनुसरून सामान्य प्रशासन विभाग व त्यांनी संदर्भ क्रमांक चारवरील वरील शासन निर्णय निर्गमित केला असून या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या व त्यानंतर विशेष मागास प्रवर्गाचे अथवा अन्य कोणत्याही मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केलेले असल्यास व अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त दर्शवून त्या कर्मचाऱ्यांना आधी पदावर दर्शायचे आहे तर त्यांना आधी दर्शवल्यानंतर रिक्त झालेल्या जागांकरिता दिनांक चोवीस बारा दोन हजार एकोणावीस ते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार एकोणीस या कालावधीत जाहिरात देऊन सामान्य प्रशासन विभागाने निश्चित केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पत भरती करायची आहे एवढ्या अल्पकाळात पदभरती करायची असल्याने त्याबाबत काही धोरणात्मक बाबी विचारात घ्याव्या लागणार आहेत कारण सद्यस्थितीत प्रचलित धोरणानुसार ग्रामविकास विभागाच्या दिनांक तेवीस जुलै दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने पदभरती करायची आहे आता सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेला कालबद्ध कार्यक्रम पाहता एवढ्या कमी वेळात ऑनलाईन भर भरती प्रक्रिया करता येणार नाही त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय जाणी जाणीवपूर्वक घ्यावे लागतील प्रकारे ही माहिती होती मित्रांनो आता नेमकं तुम्हाला मी समजून सांगणार की नेमकं ऑफलाईन एक्झाम कोणाची होणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार ज्यावेळेस भरती निघली होती आणि त्यांनी फॉर्म भरताना अनुसूचित जमाती आणि जाती ह्या कॅटेगरीमधून फॉर्म भरले होते परंतु ते लागल्यानंतर जे आपली कास्ट व्हॅलिडिटी असते ते ते देऊ शकले नाही अनुसूचित जाती आणि जमातीची कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकले नाही त्यामुळे त्यांची जी नियुक्ती होती ती रद्द केलेली आहे म्हणून त्या जागा खाली झालेल्या आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या जा। मान्य सर्वोच्च न्यायालयानं असा आदेश दिला आहे की ह्या जागा तुम्ही त्वरित भरायच्या ज्या जागा खाली झालेल्या आहे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एस सी आणि एस टीच्या जागा ज्या खाली झालेल्या आहे त्या दिनांक चोवीस बारा दोन हजार एकोणावीस ते दिनांक सत्तावीस बारा दोन हजार एकोणावीस याच्यात जाहिरात द्यायची आहे ही जाहिरात येणार फक्त एस टी आणि एस सी जे जॉईन झालेले उमेदवार होते परंतु कास्ट व्हॅलिटी देऊ शकले नाही त्या वेळेमध्ये त्यामुळे त्यांच्या जागा ह्या रिक्त झालेल्या आहेत त्या रिक्त जागा भरण्याच्या आहे बाकी आपले जे एसे एसे जा ले ले आपले जिल्हा परिषद जागा नवीन निघलेल्या आहेत त्याचा काही याच्यामध्ये संबंध नाही आहे ही ऑफलाईन एक्झाम फक्त त्यांची होणार आहे जे एस सी आणि एस टी कास्ट व्हॅलिटी देऊ शकलेली नाही आणि त्या जागा ज्या रिक्त झालेल्या आहेत त्याची जाहिरात आता आपल्याला या सत्तावीस तारखेपर्यंत दिसून येईल आणि तेवढ्याच जागा फक्त ऑफलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे कारण काय तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे त्यामुळं ती प्रक्रिया आता ते राबवण्यात येणार आहे अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो जे आपल्या बाकीच्या ग्रा ग्रामविकास विभागाच्या पदभरती असेल त्याच्यामध्ये जिल्हा परिषद येते आपले आरोग्य विभाग येते यांचे एक्झाम जे आपण नवीन फॉर्म भरले होते ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याने दिलेला कार्यक्रम की ह्या वेळेमध्ये तुम्ही पूर्ण भरती करा त्यासाठीच फक्त ही ऑफलाईन एक्झाम होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे बाकी आपली पोलीस भरती असो किंवा बाकी जेवढे नवीन फॉर्म भरले असो त्याचा काही याच्यामध्ये संबंध नाही आहे हे आपण आधी लक्षात घ्यायचं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफलाईन एक्झामला सुरुवात असं तसं काहीही सांगण्यात येईल परंतु योग्य ती माहिती आपण नेहमी देत असतो संपूर्ण माहिती एकदा वाचायची तुम्ही तुम्हीसुद्धा हा जी आर डाउनलोड करू शकता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन नवीन जी आरमध्ये तुम्हाला सापडून जाईल चोवीस तारखेचा हा जी आर आहे तर त्या अनुषंगाने खूप महत्त्वाची अशी माहिती आहे दिशाभूल होऊ देऊ नका आपली एक्झाम ही अजून तरी ऑफलाईन होईल असं कुठलेही संकेत देण्यात आलेले नाही आहे ऑनलाईनच एक्झाम होऊ शकते आणि तीसुद्धा महापरीक्षा पोर्टल अंतर्गत जी चौकशी चालू आहे महापरीक्षा पोर्टलची त्यानंतर आता चौकशी जवळपास हे सात ते आठ हप्ते म्हणजे जवळपास दीड ते दोन महिना चालणार त्याच्यानंतर जो काही अहवाल येईल त्याच्यावर सरकारनंतर कारवाई करणार तोपर्यंत आपली एक्झाम ऑनलाईन होईल अशा प्रकारे आपण अभ्यास करायचा आहे आणि ही ऑफलाईन एक्झाम फक्त तुम्हाला वरी सांगितल्याप्रमाणे त्याच व्यक्तींसाठी आहे त्यामुळे आपण काळजीपूर्वक आणि कुठली दिशा बोलणं होता ह्या ज्या गोष्टी घडतायत त्याचं संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि हे व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परत एकदा सांगतो ऑनलाईन एक्झा ऑफलाईन एक्झाम ही जी एस सी आणि एस टीचे कॅन्डिडेट होते ते नोकरीवर जॉईन झाले परंतु जी आपली कास्ट व्हॅलिटी द्यावं लागते आपल्या दोन वर्षामध्ये ते ते देऊ शकले नाही आहे वारंवार टाईम त्याला वाढवून दिला परंतु ते शेवटपर्यंतही कास्ट व्हॅलिटी देऊ शकलेले नाही आहेत त्यामुळे त्यांची जी निवड झाली होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि जेवढ्या जागा आता रिक्त झालेल्या आहेत एस सी आणि एस टी कार्डच्या तेवढ्या जागा हे आता नवीन पदभरती म्हणजे त्या जागा निघणार सत्तावीस तारखेपर्यंत त्यांची जे येईल आणि त्यांचीच ऑपलाईन एक्झाम होणार आहे हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल अशा प्रकारचा हा जे आर होता तरी दिशाभूल न होता आपलं चॅनल नेहमी बघत राहायचं आहे कारण आपण नेहमी पूर्ण चौकशी किंवा पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असतो आणि त्याच अनुषंगाने आता हा व्हिडिओ होता त्यामुळे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल तर मित्रांनो अशा प्रकारचं काहीही न्यूज आली तर आपण सर्वप्रथम घेऊन सखोल माहिती घेऊनच माहिती देत असतो तर धन्यवाद मित्रांनो